वेलकम टू वर्चुअल क्लास। हेलो स्टूडेंट्स, माय सेल्फ भारती शिंदे। मुलांनो, आपण कुणासमोर नतमस्तक होतो? आपण बऱ्याचदा आपल्या एल्डर्स समोर नतमस्तक होत असतो, आपले जे गुरुवारी असतात, आपले पेरेंट्स असतात, त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होतो। म्हणजे काय होतो? तर आपण नम्र होतो। का नम्र होतो? तर आपण त्यांच्या शिकवणीतून घडत असतो, सत्कार्य सद्गुण आपण त्यांच्याकडून घेत असतो। असे हे जे गुरु असतात, त्यांचं स्थान आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं असतं। माझ्या दृष्टीनं तर गुरुचं स्थान आणि खरे गुरु जर म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। आज जे काही आपण ज्ञान घेत आहोत, ज्ञानरूपी वारसा घेत आहोत, तर या दोन दाम्पत्याच्यामुळे घेत आहोत। त्यांनी ज्ञानाची पहिली ज्योत लावली आणि संपूर्ण जगामध्ये ज्ञान घेण्यास सुरुवात सुरू झाली। आणि जेव्हा आपण ज्ञान घेत असतो, त्यामुळंच आपण पुढच्या पिढीसाठी पुढच्या बरोबर वागण्यातून आपण तो वारसा जपत असतो। अशीच आपण एक कविता, या कवितेचे जे कवी आहेत त्यांचा कवी परिचय आपण थोडक्यात घेऊया। हे जे कवी जगदीश खेपूडकर आहेत, त्यांना कवी राज असं सुद्धा म्हटलं जातं। का म्हटलं जातं? तर ते एक कवी होते, साहित्यिक होते आहेत आणि गीतकार सुद्धा आहेत। म्हणजे बघा, त्यांचा जन्म 1932 साली झाला, मृत्यू 2011 साली झाला, असे हे प्रसिद्ध मराठी कवी, साहित्यिक, गीतकार आणि मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे। त्यांनी लिहिलेली गीते अत्यंत लोकप्रिय आहेत आणि त्यांनी सुमारे 325 मराठी चित्रपटांसाठी गीते लिहिलेली आहेत। त्यांना या त्यांच्या सर्व कार्याबद्दल असे 50 जीवन गौरव पुरस्कार किंवा 60 अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं होतं। त्यापैकीच बघा, गदिमा पुरस्कार, साहित्य सम्राट पुरस्कार, व्ही शांताराम स्मृती पुरस्कार अशा यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित आलेलं होतं। का? तर त्यांनी 325 मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केलं होतं, तसेच 25 पटकथा, संवाद, 50 लघुकथा आणि 5 नाटके अशी त्यांचं लेखन कार्य होतं। तसेच दूरदर्शन मालिकांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं होतं। असे हे कविराज किंवा कवी जगदीश खेपूडकर यांचे आपण आम्ही चालवू पुढे वारसा ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आपण अभ्यासूया आम्ही चालवू पुढे वारसा ही कविता। चला तर मग अभ्यासूया। जसं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राचे वारसदार किंवा आपण त्यांच्या कर्तृत्वाची तुलना करतो, कर्तृत्व चांगलं असं म्हणतो त्यांचं, आणि त्यांचा वारसा आपण जपण्याचा प्रयत्न करतो, सेम तसंच आपण ज्ञानाचा वारसा कसा पुढे चालू ठेवायचा, ज्ञानरूपी कसा याचं आश्वासन प्रस्तुत गीतातून कवी जगदीश खेपूडकर यांनी केलेले आहे। तर आपण आम्ही चालवू हा पुढे वारसा ही मराठीतील पहिली कविता अभ्यासणार आहोत। त्यातील पहिल्या 2 लाईन्स बघा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा। आता या ओळीतून कवीला काय सांगायचं आहे की गुरुनं ज्ञानाचा वसा दिलेला आहे, म्हणजे आपल्याला देणगी दिलेली आहे वसा म्हणजे, आणि ही दिलेली देणगी आपण पुढं चालवणार आहोत आणि आपण ही चालवायचीच आहे असं कवीला म्हणायचं आहे, कारण कवी आश्वासन देतो आहे। त्याच्यानंतरच्या लाईन्स बघा, पिता बंधू स्नेही तुम्ही मावली, तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली, तुम्ही सूर्य अम्मा दिला कवडसा। बघा, जे पिता आहेत, बंधू आहेत, जे स्नेही आहेत म्हणजे आपले आप्तेष्ट आहेत, त्यांच्या बरोबर आहेत, जी माऊली आहे त्यांच्या बरोबर काय आहे तर कल्पवृक्षाची सावली आहे। हे सगळे पिता बंधू स्नेही आहेत, ती कल्पवृक्षाच्या सावलीप्रमाणे आहेत। तर कल्पवृक्षाचं झाड बघा मुलांनो, त्याची सावली किती घनदाट पडलेली असते, त्याच्या सावलीखाली आपण झाकून जातो आणि आपल्याला जे त्रास होतो आहे तो आपण याच्यात सावलीत गेल्यानंतर आपल्याला उन्हाचा त्राससुद्धा जाणवत नाही, इतकी मोठी सावली आपल्याला देते कोण तर पिता बंधू आणि जे आपले स्नेही आहेत, जे आपले गुरुवर्य आहेत,
ते देतात असं कवीला म्हणायचं आहे. तसंच कवीला असंही म्हणायचं आहे, जो सूर्याचा कवडसा असतो जसं झुडपातून दाट जंगलातून कवडसा तेवढाच येतो, आणि त्या झाडासाठी आवश्यक असणारी सूर्यकिरणे तेवढीच देऊन त्यांना जीवन जगण्यासाठी जी गरज आहे ती भागून परत निघून जातो. म्हणजे इतक्या गर्दीतसुद्धा आवश्यक असणारी गोष्ट ती मिळवतो. म्हणजे सेम कवीला सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा तुम्हाला दिलेल्या ज्ञानाचा योग्य रीतीनं उपयोग करून जे आपले पिता आहेत बंधू आहेत त्यांच्यासारखं आणि कल्पवृक्षाच्या झाडासारखं तुम्ही सूर्याचा जो कवडसा असतो तो आम्हाला दिलेला आहे असं कवीला गुरुवर यांनासाठी म्हणायचं. त्याच्यानंतरच्या लाईन्स बघा. जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरीही फुले, फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. बघा, जिथे काल अंकुर बीजातले म्हणजे आपण ज्या जमिनीमध्ये बिया घातलेल्या असतात तिथं कालपर्यंत घातल्या बियानंतर थोड्याच दिवसांनी त्याच्यामध्ये अंकुर यायला सुरुवात होतं, आणि त्या अंकुराचं रूपांतर हे त्याच्यानंतर फुलांच्यामध्ये होतं, आणि फुलांच्या नंतर त्याचं रूपांतर हे फळामध्ये होतं. म्हणजे कवीला इथं काय म्हणायचं आहे बघा, जिथे काल अंकुर होते म्हणजे त्या बीजामध्ये ज्या काल अंकुर होते तिथं आज वेलींवरती फुलंही आलेली आहेत, आणि जिथं फुलं आलेले आहेत तिथं तो वृक्ष आहे, ते लावलेलं आपण अंकुरचं जे बीज आहे तिथं आज पूर्ण फळांनी भरलेलं आहे असं कवी जगदीश खेबुडकरांना म्हणायचं आहे. म्हणजे त्यांना नेमकं याच्यातून सांगायचं आहे की आपण स्टेप बाय स्टेप जसं आपण म्हणतो की पुढं पुढं जात असतो, बिया लावल्याशिवाय त्याचं रूपांतर फळात होत नाही फुलात होत नाही, तसंच आपण ज्ञानसुद्धा घेत असताना स्टेप बाय स्टेप पुढं जायचं असतं, सुरुवात लहान गोष्टीपासून आपण पुढं पुढं जायचं असतं, तेव्हा मात्र आपण आयुष्यामध्ये यशस्वी होतो असं कवीला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर बघा, नंतरच्या लाईन्स बघा. शिकू धीरता शूरता वीरता धरू थोर विद्येसवे नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा. बघा, आपल्याला जे काही करायचं आहे आपण जे शिकणार आहोत ते शिकत असताना आपल्याला आपल्या स्वतःमध्ये नम्रताही असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये नम्रता असेल, पोलाइटनेस असेल, तर गुरूंच्या विषयी आदर असेल, तर आपण धीरता शूरता आणि वीरता ही गुणवैशिष्ट्य अगदी सहजपणे मिळवू शकतो असं कवींना सांगायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्या मनामध्ये ध्यास असला पाहिजे, त्याच्याविषयी ओढ असली पाहिजे, म्हणजे आपण नक्कीच एक दिवस आपल्या जे एम आहे आपलं जे ध्येय आहे त्याच्यापर्यंत पोहोचू असं कवी जगदीश खेबुडकरांना सांगायचं आहे. म्हणजे आपण जर धीरता धरली आपल्या मनामध्ये, शूरता धरली, वीरता धरली, आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्येसवे जर नम्रता धरली, विद्या म्हणजे आपलं नॉलेज जे ज्ञान घेणार आहे त्याच्याविषयी आपण जे ज्यातून मिळतं त्याच्याविषयी जर तुम्ही नम्रता धरली मनामध्ये तर तुम्ही एक दिवस तुमचं एम नक्कीच मिळवू शकता असं कवीला सांगायचं आहे. म्हणजे आपण नेहमी गुरूंच्या विषयी नम्रपणे वागलं पाहिजे. यावेळी तर आपण हेच लक्षात घ्यायचं आहे की आपण नम्रता दाखवली आणि जी आपली ओढ निर्माण झाली कोणत्याही गोष्टीविषयी, ध्यास निर्माण केला मनामध्ये, तर आपण नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो असं कवी जगदीश खेबुडकर यांना म्हणायचं आहे. मुलांनो, आज आपण आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेचा एक भाग अभ्यासलेला आहोत. त्याचा पुढचा भाग आपण राहिलेली कविता अभ्यासणार आहोत. म्हणजे आपण पहिल्या तीन कडव्यांचा अभ्यास केलेला आहे. याच्यानंतरचा राहिलेला भाग आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद स्टुडंट्स. थँक्यू.